प्रसिद्ध रिलायन्स समूहाचे अध्यक्ष दिवंगत धीरजलाल हिराचंद अंबानी म्हणजेच धीरूभाई अंबानी यांची आज जयंती. धीरूभाई अंबानी हे कायमच भारतातील मोठे उद्योगपती म्हणून ओळखले जातात. रिलायन्स इंडस्ट्रीची स्थापना करणाऱ्या धीरूभाई यांचं फक्त 10वीपर्यंत शिक्षण झालं, मात्र आपल्या जिद्द आणि मेहनतीच्या बळावर ते प्रसिद्ध उद्योगपती म्हणून उदयास आले. एका मध्यमवर्गीय घरात जन्मलेल्या धीरूभाई अंबानी यांचा प्रवास अनेक उद्योजकांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या याच प्रवासाविषयी जाणून घेऊ. धीरूभाई अंबानी यांची गणना प्रसिद्ध उद्योगपतींमध्ये केली जाते. त्यांनी जी स्वप्न पाहिलीत ती पूर्ण केली. आज त्यांचं कुटुंब पाहिजे ती गोष्ट विकत घेऊ शकतात, त्यांची स्वप्न पूर्ण करू शकतात, ते केवळ धीरूभाईंमुळेच. मात्र धीरूभाईंचा प्रवास फार खाचखळग्यांनी भरलेला होता. धीरूभाई अंबानी यांचा जन्म 28 डिसेंबर 1932 रोजी गुजरातच्या चोरवाड इथं झाला. त्यांचे वडील शिक्षक होते. धीरूभाईंना 4 भावंडे होते. त्यांचं सुरुवातीचं आयुष्य फार कठीण होतं. मोठं कुटुंब असल्यामुळे त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. वडिलांची ढासळलेली तब्येत आणि हालाकीच्या आर्थिक परिस्थितीमुळे धीरूभाईंना त्यांचं शिक्षण अर्धवट सोडावं लागलं. शाळेतील शिक्षकाचा मुलगा असूनही धीरूभाईंचं मन अभ्यासात कमी आणि व्यवसायात जास्त असे. ते फक्त 10वीपर्यंत शिकलेले होते, मात्र त्यांना कोणत्याही स्थितीत घरातील आर्थिक परिस्थिती बदलायची होती. याच उत्कटतेमुळे त्यांनी लहान वयातच व्यवसाय सुरू केला. त्या दिवसांमध्ये बरेच लोक गिरनार हिलवर तीर्थयात्रेसाठी येत असत. तोच विचार करून किशोरवयीन धीरूभाईंनी तिथे एक भजी आणि चहाची टपरी टाकली. त्यांच्याच कमाईमुळे घराला हातभार लागला. नंतर धीरूभाईंचं वय जेमतेम 16 वर्षे असेल ते आपला भाऊ रमणीकलालकडे येमेनला पैसे कमावण्यासाठी गेले. ही 1949 ची गोष्ट आहे. तिथं त्यांना पेट्रोल पंपावर नोकरी मिळाली. त्यांचा पगार महिन्याला 300 रुपये होता. धीरूभाईंच्या कामावर कंपनी खूप खुश झाली. त्यांना फिलिंग स्टेशन मॅनेजर बनवलं गेलं. काही वर्ष काम केल्यानंतर ते 1954 मध्ये पुन्हा भारतात परतले. धीरूभाईंना हे माहीत होते की जी महत्वाकांक्षा त्यांनी बाळगली ती नोकरी करून पूर्ण होणार नाही, त्यासाठी व्यवसाय करणं गरजेचं आहे. म्हणून ते स्वप्नाच्या शहरात म्हणजेच मुंबईला आले. त्यावेळेस त्यांच्या खिशात फक्त 500 रुपये होते. त्यानंतर प्रचंड मेहनत, चाणाक्ष बुद्धी आणि बाजारावर उत्तम पकड याच्या जोरावर धीरूभाईंनी अद्यावधीचे साम्राज्य उभे केले. मुंबईला पोहोचल्यावर धीरूभाईंनी वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवसायामध्ये नशीब आजमावण्यास सुरुवात केली. त्यांना बाजारपेठेबद्दल बरीच माहिती होत गेली. धीरूभाईंच्या हे लक्षात आलं होतं की पॉलिस्टरला भारतात आणि भारतीय मसाल्यांना परदेशात सर्वाधिक मागणी आहे. तेथून व्यवसायाची कल्पना त्यांना सुचली. त्यांनी युक्ती लावली. 1960 मध्ये रिलायन्स कॉमर्स कॉर्पोरेशन ही कंपनी सुरू केली. या कंपनीने परदेशात भारतीय मसाले विकण्यास आणि परदेशातील पॉलिस्टर भारतात विकण्यास सुरू केली. तुम्हाला सांगितलं तर नवल वाटेल, पण हे खरं आहे. धीरूभाईंचं पहिलं ऑफिस हे एका छोट्याशा खोलीत होतं. मुंबईच्या मशीद बंदर परिसरातील मॅरिसन नाथन स्ट्रीट जवळील एका खोलीत हे कार्यालय होतं. ती एक 350 चौरस फूट खोली होती. खोलीत एक टेबल, 3 खुर्च्या आणि फक्त एक फोन होता. धीरूभाई अंबानी यांनी आपला व्यवसाय केवळ 50,000 भांडवल आणि 2 सहकाऱ्यांनीशी सुरू केला. तिथून झेप घेत ते 2000 मध्ये धीरूभाई देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून उदयास आले. पण ते अधिक काळ या पदाचा आस्वाद घेऊ शकले नाही. 6 जुलै 2022 रोजी काळाने घात केला आणि मुंबईतील एका इस्पितळात धीरूभाई यांनी अखेरचा श्वास घेतला. आज त्यांची 2 मुले मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी धीरूभाईंचा व्यवसाय सांभाळत आहेत. दरम्यान तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.